दाखवलेले सर्व रेसिपीजच्या डिटेल प्रोसिजर्स मी माझ्या वेबसाईट www.thefoodshorts.com वर शेअर केलेल्या आहेत व काही इम्पॉर्टंट टिप्सही दिलेल्या आहेत, ज्या तुम्हाला नक्की उपयोगी पडतील, तर त्या जरूर पहा आणि द फूड शॉर्ट्सला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आजची नवीन रेसिपी. वेलकम बॅक टू द फूड शॉर्ट्स. मी विमल वरेरकर. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोंबडी वड्यांसाठी कोंबडी म्हणजे चिकन मसाला करून दाखवला होता. आजच्या दुसऱ्या भागात मऊ आणि रुसरुशीत वडे करून दाखवणार आहे. तर चला पाहूया ह्यासाठी लागणारं साहित्य. जाडे तांदूळ 4 कप, ज्वारी 2 कप, गहू 2 कप, चणा डाळ 1/2 कप, उडीद डाळ 1/2 कप, धणे 1 कप, मेथी 2 टेबलस्पून, बडीशेप 1 टीस्पून, जिरे 1 टीस्पून, हळद, मीठ, तेल, पाणी. सर्वात आधी मी 4 कप जाडे तांदूळ घेतले आहेत. तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता, अगदी घरातले वापरातले तांदूळ घेतले तरी चालतात. फक्त हे तांदूळ आधी 1 दिवस चांगले धुवून पूर्णपणे वाळवून घ्यावे. आता यात 2 कप ज्वारी ॲड करा. मग 2 कप गहू ॲड करून सगळे एकत्र करून घ्या. आता आपण 1/2 कप उडीद डाळ हलकीशी भाजून घेणार आहोत. ही डाळ सुद्धा आदल्या दिवशी धुवून चांगली वाळवलेली आहे. ह्यातला ओलसरपणा निघण्यासाठी आपण ही डाळ थोडीशी भाजून घेणार आहोत. आता उडीद डाळप्रमाणेच चणा डाळही थोडीशी भाजून घ्या. ही डाळही धुवून वाळवलेली आहे. आता आपण 1 कप धणे भाजून घेऊ. धणे घेताना ते वेचून घ्या. आता आपण मेथी दाणेही भाजून घेणार आहोत. इथे मी 2 टेबलस्पून मेथी घेतलेली आहे. ही चांगली खरपूस भाजून घ्या. मेथी अशी उडायला लागली की गॅस बंद करा. सर्वात शेवटी 1 टीस्पून जिरे आणि 1 टीस्पून बडीशेप भाजून घ्या. आता भाजून घेतलेले सर्व साहित्य आपल्या दळणात मिक्स करा. हे दळण चपातीच्या पिठापेक्षा थोडे जाडसर दळून आणा. इथे मी तुम्हाला 1 भांडंभर पिठाचे वडे करून दाखवणार आहे. सर्वात आधी पीठ पिठाच्या चाळणीने चाळून घ्या, जेणेकरून बारीक न झालेली डाळ किंवा तांदूळ निघून जातील. आता ह्यात 1 टीस्पून भरून मीठ घाला. मग 1/4 टीस्पून हळद ऍड करा. आता ह्यात गरम पाणी ऍड करत पीठ एकत्र करायला घ्या. पीठ गरम असल्यामुळे एकदम न मळता हाताला सोसतील असे छोटे छोटे गोळे करून घ्या.
आणि मग सगळे हळूहळू एकत्र करत पीठ चांगले मळून घ्या. पीठ एकदम घट्टही नको आणि नरमही नको. पीठ मळताना मी जरा सुद्धा तेलाचा वापर केलेला नाही. आता हे पीठ अर्धा ते एक तास झाकून ठेवा. अर्ध्या ते एक तासाने पीठ चांगले मळून त्याचे गोळे करून घ्या. गरज वाटली तरच पाण्याचा वापर करा आणि पीठ हाताला चिकटत असेल तरच हाताला किंचितसे तेल लावून घ्या. इथे मी तेलाची पिशवी कापून त्याच्या आतल्या बाजूला वडे थापणार आहे. गोळा असा मध्ये ठेवून तो बोटाने न थापता अंगठ्याच्या खालच्या बाजूने थापून घ्यावा. वडे नेहमी असे अंगठ्याच्या खालच्या बाजूने आणि भाकरी नेहमी बोटाने थापावी. आता मी तुम्हाला वडे थापण्यासाठी एक सोपी पद्धत दाखवते. गोळा असा पिशवीच्या एका बाजूवर ठेवून दुसरी बाजू दुमडून घ्या व अशा प्रकारे पोळपाट्याने सगळीकडून हलके दाबून घ्या. असे केल्याने सगळे वडे एकसारखे येतात आणि पटपटही होतात. आता आपण हे वडे तळून घेऊ. तळण्यासाठी तेल मीडियम गॅसवर चांगले गरम करून घ्या. तेल गरम झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी छोटासा असा वडा करून तेलात सोडून पहा. तो वडा पटकन फुगून वर आला की समजावे तेल चांगले गरम झाले आहे. आता हे वडे दोन्ही बाजूने चांगले तळून घ्या. हे झाले आपले खुशखुशीत नरम चविष्ट वडे तयार. हे वडे आपण चिकन मटन किंवा काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत खाऊ शकतो. ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व द फूड शॉर्ट्सला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.